जुनी पेन्शन योजना लागू करा, अन्यथा आम्ही आता गप्प बसणार नाही, असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्काची आणि जिव्हाळ्याची जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं शनिवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. 4 हुतात्मा पुतळा इथून हा मोर्चा निघाला. या मोर्चात शासकीय कर्मचारी हातात बॅनर आणि झेंडे घेऊन सहभागी झाले होते. यावेळी एकच मिशन जुनी पेन्शन अशी घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर झालं. यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं. ज्या ज्या राज्यामध्ये काँग्रेस ची सत्ता आहे त्या त्या ठिकाणी जुनी पेन्शन लागू केलंय. आज महाराष्ट्रामध्ये पण ही लागू झाली पाहिजे. खरं तर महाराष्ट्राचा कणा आहे, महाराष्ट्राचे सर्व कर्मचारी आहेत आणि जर महाराष्ट्र आपल्या कर्मचाऱ्यांना सांभाळू शकत नाही ती आपल्या सगळ्यांसाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्राची आर्थिक महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, आपले सेक्रेटरीज सक्षम आहेत आणि ह्यांनी जुनी पेन्शनसाठी प्रोव्हिजन केलाच पाहिजे. मला आश्चर्य वाटतं की सरकार एकीकडे बाकीच्यांना धपाधप मदत करते, मग 50 खोके किंवा इतर गोष्ट असतील, पण आपला जो कणा आहे, आपले कर्मचारी जे रात्रंदिवस आपल्यासाठी काम करतात, त्यांच्यासाठी जर एवढं प्रोव्हिजन करू शकत नाही तरी उभ्या महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून या कर्मचाऱ्यांच्या सोबत काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. या आंदोलनात काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भारत जाधव, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू कारंपुरी, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार नरसय्या अडममास्तर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, माजी नगरसेवक विनोद भोसले, अशोक किंदापुरे, शंतनू गायकवाड यांच्यासह हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. मुंबईमध्ये जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ठरलं की ज्या ज्या ठिकाणी पेन्शनधारकांचा जुनी पेन्शनधारकांचा विषय आहे त्यांना आपण जाऊन पाठी मागा आणि मुंबईमध्ये आम्ही इथं महाविकास आघाडीची लोक आलो नाही आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिला. पाठिंबा नव्हे तर तिन्ही पक्षाचे लोक आपली सर्व ताकद जोपर्यंत तुमचा नारा चालणारा अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही तुमच्या बरोबर या सगळे ठरण्यासाठी